नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी प्रत्येका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुव्हमेंट बनू शकते, त्यासाठी ऑप्शनचा सेटअप काय आहे, टेक्निकल सेटअप काय, याची चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज अजून एक नवीन कंटेंट जो आहे ह्या व्हिडिओमध्ये ऍड करतोय, ते म्हणजे तुमचे जे वेगवेगळे स्टॉक आहेत त्या स्टॉक वरती व्ह्यू देणं आणि त्याचबरोबर कुठल्या नवीन स्टॉक मध्ये सध्या पोझिशनल पोझिशन घेण्यासाठी जर कुठं अपॉर्च्युनिटी तयार होत असेल, स्विंग ट्रेडिंगला संधी मिळत असेल, तर ते पण काय करणार आहे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डेली बेसिसवर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही ओव्हरऑल ऑब्झर्वेशन केलं तर आता दिवसभराचं मार्केट जे आहे ते निफ्टी स्ट्रॉंग होता, बँक निफ्टी कम्पेरेटिव्हली वीक असलेला तुम्हाला दिवसभर दिसून येतो. या ठिकाणी मित्रांनो, मी बँक निफ्टीचा चार्ट जो आहे तो स्क्रीनवरती ओपन केलाय. सकाळी मार्केट ओपन झाल्यापासून एका रेंजमध्ये जे आहे ते मार्केट काय करत होतं, या ठिकाणी ट्रेड करत होतं. एक प्राईज ऍक्शन जे आहे ते मार्केटने या ठिकाणी तयार केलंय. त्याचबरोबर मार्केटची जी प्राईज आहे, जे लो तयार झाले मार्केटमध्ये, आज ते हायर साईडला लो तयार झालेले क्लिअरली दिसून येतील. त्याचबरोबर मार्केटनं जे काय दोन हाय तयार केले ते देखील हायर साईडला तयार झालेले दिसून येते. म्हणजे बँक निफ्टी इंडेक्स जर बघितला तर या ठिकाणी एका छोट्या रेंजमध्ये अडकताना आज तुम्हाला ट्रेडिंग सेशनमध्ये दिसून येतोय. मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये एक मोठी मुवमेंट जर हायर साईडला येत असेल तर बँक निफ्टीला हा जो रेजिस्टन्स तयार झाला या ठिकाणी, हा हायर साईडला पहिल्यांदा ब्रेक करावा लागेल. आणि जसा बँक निफ्टी हा रेजिस्टन्स आजचा हाय बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हायर साईडला क्रॉस करेल, तसं बँक निफ्टीमध्ये एक मोठी मुवमेंट जी आहे ती आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळू शकते. त्याचबरोबर मित्रांनो, आजचा बँक निफ्टीचा जो काय लो आहे साधारणतः 37,154 आसपास कुठेतरी बँक निफ्टीनं लो तयार केला होता, हा लो बँक निफ्टी जर डाऊन साईडला उद्या क्रॉस करत असेल तर बँक निफ्टीमध्ये एक शार्प फॉल जो आहे तो पाठीमागच्या लोच्या आसपास म्हणजे साधारणतः 37,800 कडे येऊ शकतो. आणि बँक निफ्टीनं हायर साईडला 37,522 ची रेंज जर हायर साईडला ब्रेक केली तर बँक निफ्टी जरूर या ठिकाणी 37,800 कडे जाऊ शकतो. पण बँक निफ्टी जोपर्यंत ह्या रेंजमध्ये आहे तोपर्यंत मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये कोणतीही मोठी मुवमेंट तुम्हाला हायर साईडला किंवा लोअर साईडला या ठिकाणी दिसणार नाही, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. आणि आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर निफ्टी इंडेक्स मध्ये मित्रांनो ऑलमोस्ट 0.5% वाढ आहे. म्हणजे 0.70% इंडेक्स जो आहे तो निफ्टी हायर साईडला आहे. आणि बँक निफ्टी जर विचारात घेतला तर ज्या ठिकाणी काल बँक निफ्टी ओपन झाला होता ऑलमोस्ट त्याच ठिकाणी बँक निफ्टीने या ठिकाणी क्लोजिंग केलेलं तुम्हाला दिसून येते. म्हणजे चार्टिकली जर बघितलं तर या ठिकाणी डोजी कॅन्डल जे आहे ते मार्केटनं काय केले या ठिकाणी तयार केलेलं तुम्हाला दिसून येते. म्हणजे बँक निफ्टी सध्या टेक्निकली जर बघितला तर तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे पण आपल्याला या ठिकाणी बघून घ्यावं लागेल. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सनं आज एक महत्वाची बाब केली, ते म्हणजे 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये परत होल्ड केले. आणि मित्रांनो, ज्यावेळेला तुम्ही टेक्निकलचा विचार करता नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट जोपर्यंत आता 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती आहे आणि जोपर्यंत मार्केट मित्रांनो 50 दिवसाच्या मुव्हिंग ऍव्हरेज किंवा 10-20 दिवसाच्या मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली आहे, ह्या रेंजमध्ये मार्केट जे आहे ते साईडवेज राहणार आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि कालच उदय कोटक जे आहे कोटक बँक कोटक एएमसी जे आहे त्या एएमसीचे जे हेड आहेत निलेश शाह यांनी देखील एक काल स्टेटमेंट केलं की बाबा मार्केटमध्ये पुढच्या 4-5 महिन्यामध्ये तुम्हाला कोणतीही अपसाईडला किंवा डाऊन साईडला मुवमेंट राहणार नाही. म्हणजे टेक्निकली जर बघितलं तर जे काय प्राईस करेक्शन झाले ते टाईम मध्ये झालेलं नाही, एका विशिष्ट खूप शार्प करेक्शन झाले, त्यामुळे टाईम वाईज करेक्शन जे आहे ते मार्केटचं अजून देखील पेंडिंग आहे. प्राईस वाईज करेक्शन मे बी अजून पण होऊ शकतं बजेटच्या अगोदर वगैरे, कारण का ऑलरेडी सध्याला मार्केटचा जर व्ह्यू बघितला तर एफआय जे आहे ते कंटिन्यू बेसिसवर ह्यूज सेलिंग करत आहेत आणि असा सेलिंग याच्या अगोदर नाही, पण तरी पण मार्केट जे आहे ते त्या ठिकाणी होल्ड होते, ही पण एक आश्चर्याची गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि बँक निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर काय सांगते, निफ्टी इंडेक्स देखील मित्रांनो पाठीमागच्या 2-3 ट्रेडिंग सेशनमध्ये एका खूप छोट्या रेंजमध्ये अडकलाय आणि या ठिकाणी 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज होल्ड केले. वरच्या साईडला 10-day आणि 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आहे, जे क्लिअरली तुम्हाला मार्केट जे आहे ते साईडवेज राहण्याचं प्रोबॅबिलिटी जे आहे ते काय करते या ठिकाणी मेन्शन करते किंवा इंडिकेट करते, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या ठिकाणी मित्रांनो, निफ्टीचं जर प्राईस ऍक्शन विचारात घेतलं तर निफ्टीनं मित्रांनो कालच्या आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये परवा दिवसाचा जो काय लो आहे 17,300 तो अजूनपर्यंत ब्रेक केला नाही, एक आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि मित्रांनो, मार्केट इकडे हायर साईडला गेल्यानंतर एक फॉल आला होता आणि हा फॉल आल्यानंतर मित्रांनो पाठीमागचा जो काय निफ्टीचा सपोर्ट आहे त्या निफ्टीनं या ठिकाणी परत एकदा आज काय केलाय सपोर्ट घेऊन इथून मार्केट जे आहे ते अपसाईडला एक मुवमेंट दिली, त्यानंतर थोडंफार रिट्रेसमेंट झालं आणि परत एकदा मार्केटनं हाय क्रॉस करायचा प्रयत्न केला होता, पण मार्केटला थोडं शार्प मुवमेंट जे आहे ते हायर साईडला घेता आली नाही. आणि 17,600 जर वरती निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निघाला
जरूर निफ्टीमध्ये एक आपल्याला चांगली मुवमेंट जी आहे ती अपसाईडला येणाऱ्या कालखंडामध्ये दिसून येऊ शकते. मग मित्रांनो, ह्यासाठी व्ह्यू बघत असताना आपल्याला अजून एक बाब या ठिकाणी महत्वाची विचारात घेणं आहे, कारण का आज रिलायन्सचा स्टॉक जो आहे तो ऑलमोस्ट 5% प्लस मध्ये क्लोज झालाय, त्यामुळे आज निफ्टी इंडेक्स जो आहे तुम्हाला हायर साईडला होल्ड झालेला दिसून येतो. आणि जर रिलायन्सचा स्टॉक जर आज पडला असं तर त्या ठिकाणी डेफिनेटली मार्केटवरती क्लिअरली एक सेलिंग प्रेशर किंवा मार्केटने एक नवीन लुक त्या ठिकाणी तयार केला असता, पण तसं काय मार्केटमध्ये घडलं नाही. दुसरं मित्रांनो, तुम्हाला न्यू एज स्टार्टअप जे आहेत टेक्नॉलॉजी बेस्ड, जसं की तुम्हाला पेटीएम माहित असेल, पेटीएमची जबरदस्त धुलाई झाली होती. आणि ही धुलाई झाल्यानंतर मित्रांनो, पेटीएम मध्ये ब्लॅक रॉक असेल किंवा कॅनडाचा पेन्शन फंड जे आहे त्यांनी काल आणि आज ह्यूज बाईंग केलेला आहे. आणि ह्या स्टॉक मध्ये पेटीएम मध्ये पण तुम्हाला लॉंग टर्मला जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर या ठिकाणी बाईंग करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, 2 दिवसापूर्वी तो एक आयपीओ लिस्ट झाला होता लँटेक व्ह्यू, त्याच्यामध्ये पण आज 20% अप्पर सर्किट लागले, ही पण चांगली गोष्ट आहे. आणि मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्रॉड लेवलचा जर विचार केला तर मार्केटमध्ये किती बाईंग झाले हे जर बघायचं असेल तुम्हाला तर मित्रांनो, ऑलमोस्ट 206 स्टॉकनं आज नवीन 52-week हाय जो आहे तो टच केलाय. म्हणजे ब्रॉडर मार्केटमध्ये स्टॉक स्पेसिफिक जबरदस्त ऍक्शन जे आहे ती अपसाईडला असेल तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअरली मार्केटमध्ये दिसून येते. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड नेमका कुठं बनू शकतो, कशा पद्धतीनं बनू शकतो, हे पण आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे किंवा त्याचा विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो, मी या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती काय केलंय, या ठिकाणी निफ्टीचा चार्ट जो आहे तो काय केलाय ओपन केलेला आहे. आणि हा निफ्टीचा स्क्वॉटचा चार्ट आहे, 4 तासाचा टाइम फ्रेम काय केलं यासाठी मी युज केलं. मित्रांनो, तुम्हाला जर उद्या निफ्टीमध्ये बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जोपर्यंत 17,562 वरती जात नाही, 5-10 मिनिटाची एक कॅन्डल त्या रेंजच्या वरती जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवू नका. आणि निफ्टी जसा मित्रांनो 17,562 क्रॉस करून हायर साईडला ट्रॅव्हल करायला सुरू करेल, तसं तुम्हाला स्क्रीनवरती पहिलं टार्गेट द्यायचं 17,592 टार्गेट द्यायचं काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती भेटेल. त्यानंतर त्याच्या पुढे जर बँक निफ्टीनं ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर 17,644, 17,688, 17,710 आणि 17,750 हे टार्गेट जे आहे ते इझिली तुम्हाला काय होणार आहे स्क्रीनवर येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसणार आहे. मित्रांनो, ऑप्शनचा जर डेटा बघितला तर आजच्या ट्रेडिंग सेशनचा ऑप्शनचा डेटा इतका रिलायबल असत नाही, कारण का त्यामध्ये खूप मोठ्या पोझिशन क्लोज झालेल्या असतात. तरी पण मी जर निफ्टीचा जर डेटा चेक केला, निफ्टी इंडेक्सचा नेक्स्ट एक्सपायरीचा डेटा, तर तो डेटा असं सजेस्ट करतोय मित्रांनो, ऑप्शन चेन मध्ये मित्रांनो परत एकदा निफ्टीसाठी 17,700-17,800 रेंज जे ती ओपन करेल. इव्हन डिसेंबरची जी 2 डिसेंबरची एक्सपायरी आहे ह्याच्यासाठी 18,000 देखील स्क्रीनवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्या डिटेल्स माहिती जी आहे ती मी काय करेल, शनिवारचा जो व्हिडिओ बनवेल वीकली अनालिसिस संदर्भात त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी काय करेल त्या ठिकाणी मेन्शन करेल. म्हणजे 17,900 या वीकमध्ये मार्केट जे हायर साईडला जाण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण का 17,600 आणि 17,700 या दोनच स्ट्राईक प्राईसला कॉल रायटिंग आहे. आणि हा जो ऑलरेडी काय शार्प सेलिंग प्रेशर झोन आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हा जर एरिया मार्केटमध्ये क्रॉस केला तर परत एकदा मार्केट 18,000 जाण्याचा प्रयत्न करणार, पण तो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लगेच मार्केट त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार नाही, हे पण काय करा लक्षात घ्या. त्यामुळे निफ्टीवरती व्ह्यू ठेवताना 17,562 करून बाय करा, ते 4 टार्गेट जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसून येतील. त्यानंतर मित्रांनो, निफ्टीवर जर बेरिश व्ह्यू ठेवायचा आहे, काही ग्लोबल सेंटिमेंट किंवा डोमेस्टिक काही इश्यूमुळे जर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशरला परत एकदा जर सुरुवात झाली तर 17,442 खाली निफ्टी इंडेक्स जर निघाला तर त्या ठिकाणी तुम्हाला निफ्टीवरती काय करायचं बेरिश व्ह्यू ठेवायचा आहे. त्या सिनारीवरती मित्रांनो 17,400 पहिलं टार्गेट भेटेल, 17,360 हे दुसरं टार्गेट भेटेल, 17,310 आणि 17,254 लेवल देखील काय होईल तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर बघण्यासाठी मिळू शकते. किंवा 17,216 जो लो आहे तो देखील मार्केट ह्या वीकमध्ये टेस्ट करण्याचा प्रयत्न जरूर करू शकतं, कारण का बियर्स जे आहे ते ताकद लावणार आहेत. ते पहिल्यांदा काय करायचं लक्षात घ्या. मित्रांनो, अजून एक खूप महत्वाचा बाब आहे की बाबा समजा तुम्ही 17,442 खाली निफ्टी निघाल्यानंतर निफ्टीवरती बेरी शूट होला आणि शॉर्ट पोझिशन घेतली किंवा पुट ऑप्शन बाय केला तर मित्रांनो या सिनारीवरती तुमचा निफ्टीवरती इंडेक्सवरती येतील कुठे येईल तर मित्रांनो निफ्टीवरती तुम्हाला कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये इंडेक्स स्पॉटवर 50 पॉईंटपेक्षा जास्तीचा येतील ठेवू नका. म्हणजे निफ्टी इंडेक्स इथून जर अपोजिट साईडला तुम्ही पीई बाय केल्यानंतर 51 पॉईंट जर हायर साईडला जात असेल तर तिथं तुम्हाला कधी पण पोझिशन काय करायचे त्या ठिकाणी क्लोज करायचे तोपर्यंत तुम्हाला थांबायचं आहे. आणि मित्रांनो समजा तुम्ही निफ्टीवरती 17,562 निफ्टीवरती निघाल्यानंतर जर निफ्टी बाय केला असेल तर या ठिकाणी मित्रांनो 17,510 हा तुमचा काय येतील असेल, 10 खाली निघाला किंवा 17,500 खाली जर मार्केट निघालं तर तिथं पण ती पोझिशन काय करायचं म्हणजे निफ्टीवरती 50 पॉईंट येतील जो आहे तो तुम्हाला स्पॉट प्राईसवरती ठेवायचा असतो तुम्ही एंट्री घेतल्यापासून. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या.
सेम मित्रांनो, मग बँक निफ्टी साठी उद्याचं सेटअप काय सांगते आपल्याला ते पण काय करावं लागेल या ठिकाणी बघावं लागेल, त्याची पण चर्चा जी आहे ती आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दावा, त्या ठिकाणी झिरोदा अपस्टॉक अलिस ब्लूचं डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक आहे, त्याच्या मार्फत काय करा, तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि डिमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर मला सांगा, मी तुम्हाला माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये जे आहे ते काय करेल त्या ठिकाणी जॉईन करेल. मित्रांनो, जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर हे ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला नेमका व्ह्यू कुठून आणि कसा ठेवायचा आहे हे पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझा बाजार बुल टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं पण तुम्हाला काही अपडेट जे आहेत ते मार्केट संदर्भात डेली दिसून येतील. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला बँक निफ्टीसाठी ज्या काही लेवल ठरल्या होत्या आपल्या बाय आणि सेल करण्याच्या, त्या रेंजच्या बाहेर दिवसभर मार्केट गेलेलं नाही आणि बँक निफ्टीमध्ये एका छोट्या रेंजमध्ये दिवसभर कारभार झालेला आहे. मग उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला बँक निफ्टी जर बाय करायचं असेल तर कुठून बाय करायचं आहे, तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी 37,542 वरती जर राहायला निघाला तर बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवा. या पार्श्वभूमीवर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 37,710, 37,850, 37,990 टार्गेट जे आहे ते या ठिकाणी भेटेल आणि त्यानंतर 38,100 आणि 38,300 टार्गेट देखील काय होणार आहे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती भेटणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, ह्या लेवलसाठी काय करायचं तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीसाठी काम करायचं आणि निफ्टी बँक निफ्टी सॉरी बेरीज कुठून असेल. बँक निफ्टी जर समजा मित्रांनो 37,000-37,080 खाली जर ट्रॅव्हल करायला सुरू झाला आणि त्यानंतर बँक निफ्टीमध्ये जर 37,900, 37,715, 36,510 आणि 37,410 असे टार्गेट जे आहे ते काय होतील तुम्हाला स्क्रीनवर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येताना दिसून येणार आहे. कारण का बँक निफ्टीचं मित्रांनो एक बिहेवियर आहे, पाठीमागच्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी एका खूप छोट्या रेंजमध्ये कारभार करतोय आणि ही रेंज बँक निफ्टी जसा ब्रेक करेल तशी बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त मुवमेंट जे आहे ते अपसाईडला हायर साईडला तुम्हाला दिसून येणार आहे. त्यामुळे ह्या लेवलवर तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काळजीपूर्वक काम करायचं आहे. दुसरं मित्रांनो, अजून एक मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा आजच्यापासून आपण नवीन एक इनिशिएट किंवा नवीन एक कंटेंट जो आहे तो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सुरू करतोय की बाबा डेली आपण 2-3 स्टॉक वरती व्ह्यू देणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सजेशन असेल ह्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट संदर्भात हे सजेशन आहे. या ठिकाणी टाटा मेटॅलिकचा स्टॉक आहे मित्रांनो, ह्या स्टॉक मध्ये पाठीमागच्या काही दिवसापासून जबरदस्त दुलाई झालेली आहे. म्हणजे हा स्टॉक त्याच्या हायपासून ऑलमोस्ट या ठिकाणी 33% डाऊन झालेला आहे आणि सध्याचं ह्याचं जर टेक्निकल सेटअप जर तुम्ही बघितलं तर ह्या टेक्निकल सेटअप नुसार देखील मित्रांनो या ठिकाणी RSI जो आहे तो 40 वरती आला हा कुठं तर तुम्हाला बायचं सिंगल आहे. दुसरं मित्रांनो, मूव्हिंग ऍव्हरेजेस जे आहेत ज्यामध्ये 200 दिवसाचं मूव्हिंग ऍव्हरेज, 100 दिवसाचं मूव्हिंग ऍव्हरेज आणि 50 दिवसाच्या मूव्हिंग ऍव्हरेजच्या खाली स्टॉक ट्रेड करतो. म्हणजे ऍक्च्युली हा स्टॉक सध्याच्या कंडिशनला बेरिश आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण तुम्हाला जर ह्या स्टॉकमध्ये लॉंग टर्मला जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर जरूर हा स्टॉक तुम्ही आज या ठिकाणी 958 या प्राइसला काय करा, 958 किंवा 960 वरती जर ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर ह्या स्टॉकमध्ये तुम्ही या ठिकाणी पोझिशन घेऊ शकता. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला येणाऱ्या कालखंडात त्या स्टॉकमध्ये जे टार्गेट भेटेल स्विंग ट्रेडिंगमध्ये ते कोणतं टार्गेट असेल तुम्हाला इझिली ह्या स्टॉकमध्ये, तर ते टार्गेट असणार आहे मित्रांनो या ठिकाणी साधारणतः 1156 हे पहिलं टार्गेट तुम्हाला ह्या स्टॉकमध्ये भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 1410 आणि 1840 हे टार्गेट तुम्हाला ह्या स्टॉकमध्ये पुढील 18 महिन्यामध्ये भेटणार. म्हणजे ह्या स्टॉकमध्ये तुमचा होल्डिंग पिरियड कमीत कमी 18 महिने असणं गरजेचं आहे हे पहिल्यांदा लक्षात. आणि हा स्टॉक जर 18 महिने होल्ड केला तर ह्या स्टॉकमध्ये ऑलमोस्ट 40-50% अपसाईड मूव्ह जी आहे ती तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये दिसून येणार आहे. त्यामुळे हा स्टॉक तुम्ही काय करा, लॉंग टर्मसाठी बाय करा आणि ह्याला स्टॉप लॉस मित्रांनो स्टॉप लॉस वगैरे लावायची गरज नाही. क्वांटिटी जी आहे ती खूप मोठी बाय करू नका, छोट्या छोट्या क्वांटिटी बाय ऑन डीपच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय करा, स्टॉकचा टेक्निकल सपोर्ट बघा आणि त्या लेवलला जर बाईंग करत गेला तर डेफिनेटली ह्या स्टॉकमध्ये चांगला रिवॉर्ड जो आहे तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये मिळू शकतो. दुसरा मित्रांनो, दुसरा अजून एक डिस्क्लेमर आहे माझं ह्या डेटा संदर्भात, टाटा मेटॅलिक या स्टॉकमध्ये माझी सध्या कोणतीही पोझिशन नाही आणि इन फ्युचरमध्ये पण तसं काय माझं अजूनच सध्या प्लॅनिंग नाही. दुसरा स्टॉक मित्रांनो अजून एक मी तुम्हाला सजेस्ट करेल, न्यू एजचा हा स्टॉक आहे आणि हा एक जबरदस्त स्टॉक आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. स्टॉकचं नाव आहे क्लेम सायन्स टेक्नॉलॉजी. ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो हा पाठीमागच्या काही दिवसापूर्वी हा लिस्ट झालेला स्टॉक आहे, बंपर लिस्टिंग झालं होतं स्टॉकचं आणि ह्या स्टॉकमध्ये सध्या एक प्राइस एक्शन जे आहे ते या ठिकाणी तयार होताना तुम्हाला दिसून येते. थोडक्यात ह्या स्टॉकने या ठिकाणी डबल बॉटम बनवण्याचा प्रयत्न केला आणि पाठीमागचा हाय जो आहे तो स्टॉकचा 2300 आसपास आहे आणि मित्रांनो परत एकदा हा स्टॉक जो आहे तो इकडे हायर साईडला जाताना प्रयत्न करतो. ह्या स्टॉकमध्ये देखील मित्रांनो तुम्हाला जर लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर हा वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे. तुम्ही ह्या स्टॉकमध्ये डोळे झाकून तुम्ही तुमचा पैसा लावा, प्रतिवर्ती
प्रतिवर्षी कंपाउंडिंग ग्रोथ रेट न जर विचार केलं सीएजीआर ना 25-30% ग्रोथ रेट राहणार आहे ह्या स्टॉकची इक्विटी मध्ये पुढल्या 3-4 वर्षांमध्ये. आणि तुम्ही जर हा स्टॉक माझा घेऊन ह्या स्टॉकवर आता आहे सध्याला, ऑलरेडी मी माझे जेवढे क्लायंट आहेत क्लासचे स्टुडंट आहेत त्यांना हा स्टॉक ऑलरेडी सजेस्ट केलेला आहे. इव्हन माझ्या देखील पोर्टफोलिओ मध्ये हा स्टॉक सध्याला होल्ड आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. 2210 वरून हा स्टॉक बाय करायचा आहे. त्या स्टॉक मध्ये मित्रांनो तुम्हाला पुढील 24-26 महिन्यामध्ये जे टार्गेट भेटेल, किती महिना 24-26 महिन्याचं तुमचं होल्डिंग ट्रेड करायची तयारी असेल तर स्टॉक बाय करा. त्या स्टॉक मध्ये टार्गेट असेल मित्रांनो 2400, 3000 आणि 5000 हे ह्या स्टॉक साठी टार्गेट असणार आहे. मे बी हे टार्गेट मित्रांनो मी जे होल्डिंग ट्रेड दिलाय त्याच्यापेक्षा 50% कमी टाइम फ्रेम मध्ये पण मिळू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे हा पण एक स्टॉक वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे. याही स्टॉकला मित्रांनो कुठेही तुम्हाला स्टॉप लॉस वगैरे लावायची गरज नाही. बाय ऑन डिपच्या स्ट्रॅटेजीमध्ये प्रत्येक डिप मध्ये हा स्टॉक काय करा त्या ठिकाणी बाय करा. मित्रांनो अजून एक तुमचा होल्डिंगचा स्टॉक आहे, तुम्ही बऱ्याच लोकांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगितले की सर आम्हाला टाटा पॉवरचा स्टॉक काय करायचा आहे बाय करायचा, तर ह्या स्टॉक संदर्भात काय करा तुम्ही त्या ठिकाणी व्ह्यू द्या. तर मित्रांनो टाटा पॉवर संदर्भात माझा व्ह्यू काय असेल ते सांगतो. मित्रांनो हा देखील वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे पाठीमागच्या 1 वर्षामध्ये. त्या स्टॉक मध्ये देखील रिटेलर जे आहेत किंवा इन्व्हेस्टर जे आहेत त्यांना बंपर फाडके रिटर्न जे आहेत ते दिलेत. लाखाचे काही लाख जे आहेत त्या स्टॉक मध्ये तयार झाले. आणि सध्याच्या कंडिशनला मित्रांनो ह्या स्टॉक मध्ये पाठीमध्ये एक जबरदस्त सेल ऑफ जो आहे तो आला होता. हा स्टॉक काही दिवसामध्ये डायरेक्ट 140 वरून इकडे 260 मोठी जंप मारली होती आणि त्यानंतर इथं स्टॉक मध्ये प्रॉफिट बुकिंग झालं होतं. आणि सर्वात महत्वाचं काय माहिती का मित्रांनो, हा स्टॉक पाठीमागच्या काही दिवसापासून 10-day आणि 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पेक्ट करतोय. मित्रांनो ह्या स्टॉक मध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल ना तर प्रत्येक मुव्हिंग एव्हरेजला हा स्टॉक आल्यानंतर तुम्ही 20-25-40-50 क्वांटिटी जे आहेत त्या काय करू शकता या ठिकाणी बाय करू शकता प्रत्येक डिपला. म्हणजे हे जे मुव्हिंग एव्हरेज आहे 10 दिवसाचं, 20 दिवसाचं, 50 दिवसाचं, 100 दिवसाचं, 200 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजला तुम्ही ह्यूज बाईंग करा ही अडचण नाही. आणि हा तुमचा स्टॉक वरती जर लॉंग टर्म व्ह्यू असेल किमान 2022-23 किंवा 24 पर्यंत जर व्ह्यू असेल ना तर हा स्टॉक तुमचं गॅरंटेड डबल किंवा ट्रिबल देखील पैसा करू शकतो. मित्रांनो ह्या स्टॉक मध्ये पण माझी चांगली बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट आहे टाटा पॉवर्स मध्ये हे पहिल्यांदा लक्षात, हे पण मी तुम्हाला अगोदर डिस्क्लेमर देतोय. त्यामुळे तुम्ही हा स्टॉक काय करा या ठिकाणी बाय करा. ऑलमोस्ट 25-30% पॉझिटिव्ह आहे टाटा मोटर्स माझ्या पोर्टफोलिओ मध्ये. मी ऑलरेडी अगोदर बाईंग करतोय आणि अजून पण मी तुम्हाला सजेस्ट करतोय. अजून जरी हा स्टॉक डिप मध्ये आला साधारणतः 200 च्या प्राइसला आला किंवा 180 च्या प्राइसकडे हा स्टॉक जर मला मिळाला तर अजून मोठी क्वांटिटी मला बाय करायला आवडेल ह्या स्टॉक मध्ये. कारण का की मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते अपट्रेंड सिक्युअर करतात आणि ह्या डिप मध्ये बाईंग करणं कधी पण चांगलं आहे. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.